मित्रांनो, सध्या जिकडे तिकडे प्रत्येकाचं लक्ष आहे आय टी सेक्टरवर. आय टीचे स्टॉक्स जोरदार पडत आहेत आणि अशा वेळी बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की सर आता इन्फोसिसचं काय करू, विप्रोचं काय करू, टीसीएसचं काय करू किंवा जे जे काही स्टॉक्स आहेत त्याबाबत होते. बऱ्याच जणांना आता पश्चातापाची वेळ आली की वरच्या लेवलला स्टॉक घेतलेत आम्ही, आता काय केलं पाहिजे. मित्रांनो, डोक्यावर हात ठेवून बसायचं की मंदीतली संधी सोडायची लक्षात ठेवा. मार्केट पडतंय, आय टी सेक्टर फॉलो होतोय, ही एक संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे का काही क्रॅश आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला अशी काही भन्नाट कल्पना सांगणार आहे की जी आमची पंचसूत्री आय टी सेक्टरबाबत की जे आम्ही त्याचं स्वॉट अनालिसिस केलंय, सगळ्या गोष्टी, स्ट्रेंथ्स असतील, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि आय टी सेक्टरचे थ्रेट्स सगळे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. फक्त मार्केटमध्ये जो काही हा व्हिडिओ आम्ही आणतोय पूर्ण पहा, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. मित्रांनो, आपण आता पाहूया की आय टी सेक्टरमध्ये पहिली गोष्ट का पडते, ह्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलं तर ग्लोबली थोडं रिसेशन चालू आहे. ओके, म्हणजे काय तर तुम्ही पाहायला गेलं पाश्चिमात्य देशांमधून जिथून आय टीला मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस येतो तिथूनच जर मागणी नाही तर त्यामुळे आय टी सेक्टर मोस्टली खाली येण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, युएसमध्ये इन्फ्लेशन वाढते, इन्फ्लेशन वाढते म्हणजे युएसमधला मोस्टली बिझनेस डाऊन होतोय कंपन्यांचा, सगळ्याच सेक्टरचा, आणि त्यात आय टी लिडिंगला आहे. कारण आपलं इंडियामध्ये जे काय आय टी कंपन्या आहेत त्यांचा जो ग्लोबली बिझनेस आहे तो 65% बाहेरून येतो आणि अमेरिकेचा वाटा जवळपास 30-40% याच्यामध्ये. ओके, आता याच्यानंतर मेन गोष्ट काय असते की अमेरिकेमधलं बँकिंग सेक्टर जे मेन आहे ते क्रॅश होत आहे, त्यामुळे बँकिंग साईडचा बिझनेस जातोय आणि अर्थव्यवस्था स्लो डाऊन झाली की ह्या कंडिशन्स आपल्याला याच्यामध्ये करता येतात. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली होती का की कोविड नंतर ना बऱ्याच वेळेला काय केलं होतं, बऱ्याच कंपन्यांनी डिमांड वाढली, म्हणजे जिकडे तिकडे आय टी आय टी, आता सगळ्याला वाटत होतं की आय टी शिवाय काय होणारच नाहीये, अन्न पाणी वस्त्र निवारा आणि याच्यानंतर ना आय टी, ही अशी कंडिशन झाली याच्यामध्ये. परंतु आता काय झालं की ज्या कंपन्यांनी आय टीच्या लोकांना हायर करायला सुरुवात केली कोविड नंतर ना मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांना जो त्यावेळी बिझनेस येत होता तो सस्टेन नाही राहिला. कारण ज्यावेळी पण पूर्वपदावर आली सगळी अर्थव्यवस्था, सगळ्या देशांचे यांचे बिझनेस डाऊन व्हायला लागले, त्यांनी ऑलरेडी मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपॉवर घेतली होती, त्यांचे पगार होते बरोबर, त्यामुळे काय लागलं, त्यांना लोक काढून टाकावी लागली याच्यामध्ये आणि इनडायरेक्टली ऑपरेटिंग कॉस्ट जी असते ती वाढते, त्याच्यामुळे आय टी कंपन्यांचे रिझल्ट पण खराब लागतात. ही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. याच्यानंतर जर आपण पाहायला गेलो की आत्ताच्या कंडिशन्सला ऑल सेक्टर्स पडतायत, परंतु त्यातल्या त्यात आय टी सेक्टरमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये ओव्हर हायरिंग झालं होतं ते आता मोठ्या प्रमाणामध्ये काढून घेतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे FIs वाले त्यांनी जो आय टीचा फुगवला होता याच्यामध्ये त्याला उंचावर घेऊन गेले, तिथून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पैसा कोणी काढून घेतला असेल आय टी सेक्टरमधून तर हे FIs वाले. FIs वाल्यांनी आय टी सेक्टरमधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे काढून घेतले, त्यानंतर ते बरोबर योग्य वेळी बाहेर पडले आणि त्या फुग्यामध्ये आता आपली सर्वसामान्य लोक अडकून बसलेत. आता काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्याकडे पडलेला आहे, पण त्याचं उत्तर आम्ही तुमच्याकडे घेऊन येतोय. ओके, तर मित्रांनो, ही अशा प्रकारची कारण आहे त्याच्यामध्ये की ज्याप्रमाणे याच्यामध्ये डॉलर इंडेक्स आहे तो पण स्ट्रॉंग होतोय, त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट आय टी सेक्टरवर पडत असतो. सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहूया पुढे जाण्याआधी, आय टी सेक्टर का महत्वाचं आपल्याला, सगळ्यात मेन गोष्ट, जिकडे तिकडे AIचा बोलबाला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जिकडे जाईल तिकडे लोकांची चर्चा असते. आणि आजकाल तुम्ही बघताय की प्रत्येकाला जॉब पण निवांत पाहिजे, कंपन्यांमध्ये अगदी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असल्या तिथे पण रॉबोटिक्स येतात, रॉबोटिक्स येतात म्हणजे कुठे ना कुठेतरी आय टीचा सोल्युशनचा सॉफ्टवेअरचा यूज करावा लागणार आहे बरोबर मित्रांनो. त्याच्यानंतर ना काय झालेलं आहे मित्रांनो, आजकाल कोरोना नंतरची अशी कंडिशन आहे मार्केटमध्ये की आय टी शिवाय बऱ्याच कंपन्यांना पर्याय नाहीये, त्यातल्या त्यात डिजिटल मार्केटिंग असेल. डिजिटल मार्केटिंगमध्ये काय होतं की प्रत्येक कंपनी एंट्री करते, म्हणजे काय ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मोस्टली आय टी रिलेटेड आहेत, त्यामुळे आय टीचं महत्व वाढतंय कारण लोकांची डिपेंडन्सी आय टी वर वाढलेली आहे. परंतु त्या प्रमाणामध्ये आत्ताच्या कंडिशनला रिव्हेन्यू जनरेट होत नाहीत, कारण जी वाढलेली मागणी होती ती अचानक कमी झालेली आहे, त्याच्यामुळे कंपन्यांवर ह्याचा इम्पॅक्ट पडतोय. आता मित्रांनो, हे सगळं झालं छोट्या मोठ्या गोष्टी. आत्ताच्या कंडिशनला मला तुम्हाला काय सांगायचं की आय टी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि काय आय टी सेक्टर्समध्ये आपल्याला विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सध्याच्या कंडिशनला आय टी सेक्टरचा जर विचार करायला गेला तर आफ्टर कोरोनानंतर जो काय हाय होता त्यानंतर जे स्टॉक पडत आहेत ते मोस्टली 52 वीक लो पशी आहेत, म्हणजे बऱ्यापैकी हे स्टॉक सगळे पडलेले आहेत.
बरोबर. त्याच्यानंतर जर आपण एक गोष्ट विचार करायला गेली, आयटी सेक्टरचा कुठलाही स्टॉक बघा, ते मोस्टली सगळे फॉलिंग अँगलमध्ये दिसतील. म्हणजे आयटी सेक्टरचा जो काही कोरोनाच्या वेळीचा लो होता, त्यानंतरचा एक टॉप बनवला होता, त्यानंतर ना आत्ताची कंडिशन असेल तर तुम्ही बघितलं तर तो मोस्टली जवळपास निम्म्यापेक्षाही जास्त पडलेला आहे. ज्याप्रमाणे मी काही स्क्रीनवर चार्ट तुम्हाला दाखवतो, ज्याप्रमाणे ते इन्फोसिस आहे बरोबर, TCS आहे, HCL आहे, विप्रो आहे, हेच कंपन्यांचे चारीचे पण रिझल्ट तुम्ही पहा की त्यांनी प्रत्येकाने एक हाय बनवला आणि ती जी हाय पायर्स होती ती कोरोना नंतरची जवळपास 3 पट होती. म्हणजे काय, आयटी सेक्टर चांगलं आहे का, आयटी सेक्टर खराब नाहीये, परंतु त्याचं जर व्हॅल्युएशन एखाद्या स्टॉकचं 500 आहे तर तो 2000 गेला होता. आयटी सेक्टरचे जे काही म्युच्युअल फंड होते आयटी सेक्टर रिलेटेड, त्यांनी जवळपास 100% जास्त रिटर्न दिले कोरोनाच्या काळामध्ये. का, तर सगळ्यांचा ओढा तिकडे होता, आता ते सगळे डाऊन सेक्टरला आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आपण जर विचार करतो याच्यामध्ये की बऱ्यापैकी जे स्टॉक्स आहेत, इन्फोसिस असेल त्याच्यामध्ये, ओके, तर यांचा जो काही पीई रेशो आहे सध्याचा करंट कंडिशनचा तो इंडस्ट्रियल पीई पेक्षा खूप कमी आहे ऍव्हरेज पेक्षा. किंवा अगदी HCL टेक झालं, HCL टेकचा पण करंट इंडस्ट्रियल पीई जवळपास 19.5 आसपास आहे, ओके, आणि तो त्याच्या ऍव्हरेज इंडस्ट्रियल पीई पेक्षा, सेक्टरल पीई पेक्षा खूप सारा कमी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आता जरी काय करतायत कंपन्या, आयटी कंपन्या, अपॉर्च्युनिटी काय वाढतीये, लोकांना कमी करतायत, म्हणजे काय होईल की ऑपरेटिंग मार्जिन हळूहळू वाढायला सुरुवात होईल. कारण जरी ते काय लॉसमध्ये नाही जात, फक्त प्रॉफिट कमी होतं त्यांच्या अपेक्षेपेक्षा, की जो अचानक सडनली वाढला होता त्यामुळे ही इम्पॅक्ट होतोय. मला वाटत नाही की खूप भिण्याची कारण आहे. बरेच जण म्हणतात, लोकांना भीती घालतात की अरे हा बबल आहे का, जसं काय आयटी बबल होता 1995 त्यावेळी क्रॅश झालं मार्केट सगळं, त्या पद्धतीने होते का मित्रांनो, लक्षात ठेवा, त्या पद्धतीने सध्या तरी वाटत नाहीये. परंतु ही जी कंडिशन आहे ही काय झाली होती की ओव्हर व्हॅल्यूड झाल्यामुळे आली होती आयटी सेक्टरला. आयटी सेक्टरला एवढं भिण्यासारखी कंडिशन आत्ताच्या कंडिशनला तरी नाहीये. तुम्हाला बरेच स्टॉक आत्ता कवडीमोल भावाने लवकरच आपल्याला मिळायला सुरुवात होईल, किंवा अक्षरशः काही आलेले पण आहेत. आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की त्याच्यामध्ये आत्ता आमच्याकडे जे स्टॉक आहे ते मग ते फंडामेंटली वीक झाले का? नाही, फंडामेंटली स्ट्रॉंगेस्ट कंपनी आहे. इन्फोसिस, TCS असेल तो, HCL टेक्नॉलॉजी असेल, ह्या कंपन्या फंडामेंटली स्ट्रॉंगच आहे, त्यामुळे भिण्याचं गरज नाहीये. तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये अगदी स्टॉक्समध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकता स्टेप बाय स्टेप, किंवा SIPs करू शकता. आता हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आमच्या नंबर्सवर क्लिक करा, त्यांना विचारून घ्या SIPची वगैरे माहिती कशा प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये सुरुवात करू शकतो. मित्रांनो, आता आपण एक गोष्ट बघूया की आयटी सेक्टर पडतंय, परंतु ते पडायला कोण कारणीभूत आहे का? कारण ज्याप्रमाणे असतं की एन्व्हायरमेंट असतं, ते एन्व्हायरमेंट जर चेंज झालं तर बरोबर जी काही सेंट्रलिक पोझिशन असते ती पण खराब व्हायला सुरुवात होते. पहिली गोष्ट, आयटी सेक्टर डिपेंड कोणाकोणावर आहे. आयटी सेक्टरमध्ये मेन घटक येतात ऑटो सेक्टर, फार्मा सेक्टर, त्याच्यानंतर ना BFSI म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स सेक्टर. हे मेन 5 पिलर्स आहेत की ज्यांना आयटी त्यांना बिझनेस जास्त देतो आणि हे बिझनेसच कमी होतात. जसं की बँकिंग सेक्टर क्रॅश होतंय ग्लोबली बरोबर, त्याच्यानंतर इन्शुरन्स सेक्टरचे प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामध्ये, त्याचप्रमाणे बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर, त्याच्यामध्ये फार्मा सेक्टर, सगळ्यांचे बिझनेस डाऊन आहेत. इनडायरेक्टली इम्पॅक्ट आयटी सेक्टरवर पडतोय, त्यामुळे भिण्याची गरज नाही आहे. हे रिसेशन आहे, त्यातल्या त्यात कंपन्या आता लोकांना काढतात कारण त्यांच्याकडे येणारे प्रोजेक्ट कमी झालेले आहेत. ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट आयटी सेक्टरवर पडतोय. परंतु ऑटो सेक्टरचा जर आपण विचार करायला गेलो तर ऑटो सेक्टरचा डिमांड आता नॉर्मली पूर्ववत होताना दिसतोय, त्यामुळे एवढी पण भिण्याची गरज नाही आहे. आणि फायनली मी तुम्हाला काही कन्क्लुजन देईल याच्यामध्ये की तुम्हाला आता काय केलं पाहिजे याच्यामध्ये. लक्षात ठेवा, मला असं वाटतं तुम्ही जर एक लॉंग व्हिजनचे आहात, तुम्हाला जर प्रॉस्पेक्टिव्ह आहे की येणारा काळ आयटी शिवाय चालू शकत नाहीये, की जी एक रियालिटी आहे, तर तुम्ही आयटी सेक्टरचे जे स्टॉक्स आता 52 क्लोजच्या आसपास आहेत यामध्ये स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाहीये मित्रांनो. कारण तुमचं अनालिसिस करायच्या मध्ये आम्हाला असं वाटतं की एक योग्य वेळ आहे आयटी सेक्टरला तुम्ही हात लावू शकता, त्याचे फंडांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, त्याच्या जसं की SIPs असतात त्याच्यामध्ये स्टॉक्समध्ये करू शकता, ETFs असतात आयटी रिलेटेड, इंडियन आहेत, MFANG सारखा जो फॉरेन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो, असे पण ETFs, खूप साऱ्या व्हेरियस अपॉर्च्युनिटी आहेत. तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स करता येतील, तुमच्या पोर्टफोलिओला ऍव्हरेज करायची एक योग्य वेळ आहे. टप्प्याटप्प्याने एकदम अमाऊंट टाकायची नाहीये, कारण एकदम अमाऊंट जर तुम्ही टाकताय तर तुम्ही कदाचित ट्रॅप होऊ शकता. इथे 5 स्टेप किंवा 6 स्टेप्सने तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्ही ह्या जी काय आत्ताची कंडिशन आयटी सेक्टरची त्यातून वर येताल. कारण लक्षात ठेवा, जगामधलं कुठलंही सेक्टर असू द्या, 10 ते 15 वर्षाच्या रेंजमध्ये एक मोठं करेक्शन
प्रत्येक सेक्टर मध्ये येतं, ते आयटी सेक्टर मध्ये येतं. आता याच्या आधी फार्मा सेक्टरला पण आलं होतं 2020 च्या आधी, त्याच्या आधी ऑटो सेक्टर मध्ये पण आलं होतं. बँकिंग सेक्टर कुठल्याही सेक्टर मध्ये असं नसेल की करेक्शन येत नाही, त्यामुळे भिवू नका. इथून एंट्री मारायला स्टेप बाय स्टेप सुरुवात करा. कदाचित काही स्टॉक्स अजून इथूनही खाली करेक्ट होतील, परंतु मला असं वाटतंय की कोरोनापासून ते जी काही प्राईस होती त्याच्यापासून ते नॉर्मली 20-25-30% आसपास जर भेटतायत तर एंट्री मारू शकता तुमच्या प्रॉपर अनालिसिसनुसार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही सांगितलं तुम्हाला की कशा प्रकारे आय टी सेक्टरला कळायचं आहे, काय स्ट्रेंथ्स आहेत, काय विकनेस आहेत, काय त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आय टी मध्ये, आणि काय थ्रेड्स आहेत बिझनेसला येणार आहे, अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या. आशा करतो आम्ही की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमचा अभिप्राय आम्हाला अवश्य द्या, आणि अशा प्रकारे आम्ही तुमच्यासाठी कुठला व्हिडिओ घेऊन येऊ शकतो तेही तुम्ही खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.